रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपत्ती निवारण या मार्फत प्रत्येक राज्यामध्ये कोरोनाने मयत झालेल्या रुग्णांना 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत. ही मदत आता जाहीर झालेली आहे तर आम्ही यामध्ये आमच्या या जी आरमध्ये आम्ही वाचल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की 30 दिवसामध्ये मयत झालेल्या कोरोना झाल्यानंतर 30 दिवसामध्ये जे मयत झालेले आहेत अशा लोकांना 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचनंतर 4th मुद्द्यामध्ये असंही म्हणलेलं आहे की 30 दिवसानंतरच्या सुद्धा लोकांना ही मदत दिली जाईल असं सांगितलेलं आहे. मग ही आमच्या बाब निदर्शनात आल्यानंतर आम्ही सांगली जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर साळुंके असतील, आपले THO असतील किंवा माननीय खासदार संजय काका यांच्यामार्फत आपल्या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क साधून या त्रुटी ज्या आहेत त्या त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या. काल आमचं बोलणं झालं आणि त्या बोलण्याच्या अनुषंगानं आज त्यांनी मीटिंग देखील लावलेल्या आहेत या ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भात. या त्रुटी ज्या आहेत त्या शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्याच्यामधील त्या त्रुटी बाजूला करून या कोरोनाने मयत झालेल्या लोकांना निधी देण्याचं काम केलं जाईल. आता याच्यामध्ये कोरोनाने मयत झालेल्या लोकांना काय करायचं आहे, आता काय झालं याच्यामध्ये की काही लोक याचा गैरफायदा घ्यायला लागलेले आहेत. तर आता आपण या कोरोनांना मयत झालेल्या लोकांच्या वारसांना मी एक विनंती करतोय की कुणालाही कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, कुणालाही या कामामध्ये पैसे देऊ नका. या कामामध्ये आपण आपला आधार कार्ड, स्वतःचा तपशील, बँक खाते, बँकेचा पासबुकचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचा जन्माचा आणि मृत्यूचा दाखला याच्या नोंदीचं एक प्रमाणपत्र आणि आपल्या जवळच्या लोकांचं, मग घरातील लोक असतील ज्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करायचे आहेत अशा लोकांच्या नावाचं एक नाहरकत प्रमाणपत्र असं हे वेब पोर्टलवरती अपलोड करायचं आहे किंवा सेतूमध्ये करायचं आहे किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा आपण हे अपलोड करू शकताय. कुणाच्याही पाठीमागे जायची गरज नाही आणि कुणालाही यामध्ये आपण पैसे देऊ नका. दुसरा एक याच्यामध्ये असा विषय आलेला आहे की सांगली जिल्ह्यामध्ये आपण 7व्या महिन्यामध्ये जे आंदोलन केलं तर त्यानंतर सांगली जिल्ह्यातील आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी एक मीटिंग बोलवून आपल्या आंदोलनानंतर त्यांनी एका दिवसामध्ये जवळजवळ 800 लोकांची नोंद करून घेतली जी आरोग्य केंद्राच्या पोर्टलला नावं नाहीत, अशा लोकांची नावं वेब पोर्टलला घेतलेली आहेत. आणि तरी देखील अजून माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2,000 लोकांची वेब पोर्टलवरती आरोग्य विभागाच्या नावं दिसत नाहीत. त्यामुळं मी आपल्या माध्यमातून आज पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतो की ही जी काही नावं दिसत नाहीत वेब पोर्टलला, ही नावं वेब पोर्टलला अजूनही आपण काय राहिली असतील ती नाव नोंद करून जी लोक खानापूर तालुक्यामध्ये असतील किंवा सांगली जिल्ह्यामध्ये असतील त्या सर्व लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं आपण ही नावं नोंद करावीत आणि या 50,000 मोबदल्याचा त्यांना फायदा करून द्यायचा आहे. प्रत्येक माणसाच्या घरातील एक कर्ता पुरुष गेलेला आहे कोविडमुळे आणि आता तो माणूस तरी आपण परत आणू शकत नाही, परंतु कमीत कमी थोडी का होईना आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून त्यांना व्हावी ह्या हेतून हे 50,000 मदत डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं आपण मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व खानापूर तालुका असेल किंवा मग सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जे सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय पक्ष संघटना असतील यांना आवाहन करतो की आपल्या तालुक्यामधील ही जी काही अशी लोकं आहेत की ज्यांची नावं नाहीत तर अशा लोकांची नावं आरोग्य विभागाच्या यादीमध्ये नोंद करण्याविषयी आपण थोडा पुढाकार घ्यावा आणि या लोकांची नावं नोंद करावी. त्याचबरोबर दुसरा एक विषय असा आहे की जर तुमच्याकडं RT-PCR चा रिपोर्ट, पॉझिटिव्हचा रिपोर्ट असेल
आणि तुमचा एक महिन्यामध्ये किंवा एक दीड महिन्यामध्ये जरी मृत्यू झाला असेल तर अशा व्यक्तींच्या वारसांनी देखील यामध्ये सहभाग घेऊन नोंद करावी, जेणेकरून त्यांच्या वारसांना देखील ते 50,000 रुपयाचा लाभ मिळेल. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं काम करावं आणि प्रत्येकानं आपलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून या सत्कार्यामध्ये सहभागी व्हावे. त्याचबरोबर जर यामधून काही लोक जर वगळली गेली शासनानं, जे कोरोनामुळे मयत झालेत आणि त्यांच्या वारसांना जर मदत द्यायचं टाळाटाळ केली, तर मग मात्र मग आम्ही आमचे मित्र आहेत सगळे संघटनेत काम करणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व लोकांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये मग पुन्हा मग आम्ही आमच्या स्टाईलमध्ये मग आम्ही त्यांना परत जाब विचारू आणि याला सर्वस्वी जबाबदार मग आपल्या जिल्ह्यातील प्रशासन राहील. एवढं मी बोलून 2 शब्द थांबवतो. तालुक्याला ते किती रुपये मिळाले? त्याचबरोबर आपल्या खानापूर तालुक्यामधील मी THO कडून कालची माहिती घेतली, त्यांच्या आकडेवारीनुसार आता त्यांच्याकडं 700 दरम्यान मृत आकडा दिसतोय, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 850 ते 900 लोक आपल्या तालुक्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये मयत आहेत कोरोनाने, आणि त्याचा आकडा सर्वसाधारण 4.5 कोटी रुपयाच्या दरम्यान आपल्या तालुक्यामध्ये मदत येण्याची येणाऱ्या काळामध्ये दाट शक्यता आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण 8,000 ते 8,500 दरम्यान मयत झालेले लोक आहेत कोरोनामुळे. तर या सांगली जिल्ह्यामध्ये या माध्यमातून कमीत कमी 40 ते 45 कोटीच्या दरम्यान निधी सांगली जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि हा निधी गोरगरिबांच्यापर्यंत पोचावा आणि ही सर्व योजनाए ही अतिशय सुलभ, कारण यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरिबांना ही प्रोसेस काय आहे कशी आहे माहिती नाही आणि ही प्रोसेस सगळी सुलभ कशी होईल यासाठी ही सुलभ प्रोसेस होण्यासाठी शासनानं व्यवस्था करावी असं आम्ही काल बोललेलो आहे आणि त्यांनी ते मान्य करून त्यांनी आज मीटिंग देखील कलेक्टर साहेबांनी लावलेली आहे. त्यामुळं ही प्रोसेस जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने होईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू आणि याच्यामध्ये कोणीही लोकांची जर फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये देखील आम्ही आमच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देऊ.